आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश आलाय. पनवेल महापालिकेनं क्लस्टर कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट झोन वगळून महापालिका हद्दीतील इतर ठिकाणी असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून समविषम तारखेला मिशन बिगिन अगेन अंतर्गत दुकाने अटी शर्तींवर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मासळी मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. या संदर्भात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लॉकडाऊन तातडीनं हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलंय. दरम्यान कंटेनमेंट झोन मधील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलै ते 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन चालू असताना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीनंतर 14 तारखेनंतर 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. या सर्वांची दखल घेत 17 जुलै रोजी पनवेल महापालिका हद्दीतील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आलं होतं. आता मात्र क्लस्टर कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट झोन वगळून पनवेल महापालिका हद्दीत इतर ठिकाणी असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 22 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.